विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओ मध्ये आपण घटक 3 मधील उपघटक 3.4 निर्देश व या निर्देश या घटकामध्ये पुन्हा 4 उपघटक आणि या चारही उपघटकावरील आपण व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्या चारही उपघटकावरील आपण सराव प्रश्न संच सोडवलेला आहे आणि आज आपल्याला आता त्याच्या पुढचा उपघटक 3.5 जो आहे आणि तो जो 3.5 हा जो उपघटक आहे त्या घटकाचं नाव आहे माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे अशा पद्धतीचा हा आपलाचा काय आहे उपघटक आहे. आता या माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचा पर्यायी शब्द इथे शोधायचा आहे तो कसा बघा. आता उदाहरणार्थ आपण काय काय करायचं की माहिती तंत्रज्ञान विषयक शब्दांचा परिचय म्हणजे त्याच्यासाठी पर्यायी मराठी शब्द वापर कशा पद्धतीने करायचे तो इथं आपल्याला पाहायचा आहे बघा. आता काय कशा पद्धतीनं समजा माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्द त्या माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द जो आहे त्या शब्दाला मराठीमध्ये कोणता शब्द येते ते आपल्याला माहिती पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही काय करायचं आहे की पेज नंबर जो 74 आहे आणि 74 पेज नंबर वर काय दिलं आहे की माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द आणि त्या माहिती तंत्रज्ञान विषयक शब्दाचा मराठीत अर्थ दिलेला आहे आणि हे संपूर्ण आपण पाठ पाहिजे तरच आपल्याला काय होणार आहे की या माहिती तंत्रज्ञान विषयक त्याच्या ऐवजी मराठी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखता येणार आहे. मग आता पहिला शब्द समजा इथं दिलेला आहे बघा इन्फॉर्मेशन. हा इन्फॉर्मेशन जो शब्द आहे तो माहिती तंत्रज्ञान विषयक म्हणजे संगणका संबंधित एक शब्द आहे किंवा संगणका संबंधित सगळे इंग्रजी शब्द आहेत. मग हा जो इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन हा इंग्रजी मधून झाला पण तोच शब्द मराठीमध्ये काय आपण त्याचा मराठी अर्थ काय होतो तर माहिती. इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती. अशा पद्धतीनं या माहिती तंत्रज्ञानामधील जेवढेही इंग्रजी शब्द आहेत त्याचे मराठीमध्ये अर्थ आपल्याला पाठ पाहिजे आणि त्याचं सगळं इथं आपल्या पेज नंबर 74 वर दिलेलं आहे. जर तुम्ही हा पेज नंबर 74 वरील सर्व माहिती तंत्रज्ञान विषयक म्हणजे संगणकाशी संबंधित असणारा जी शब्द आहे त्या शब्दांचा मराठी अर्थ जर तुम्ही पाठ केला इंग्रजी मराठी पाठ केला तर तुम्हाला यावरच्या प्रश्न सोडवायला काहीच अडचण येणार नाही. पण त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं पेज नंबर जो 74 आहे त्या 74 वर जी माहिती तंत्रज्ञान विषयक शब्दांचा परिचय करून दिले बघा तो सगळा चार्ट तुम्ही पाठ करायचा आणि एकदा तुम्हाला हा पाठ हा चार्ट जर पाठ झाला तर आपल्याला या माहिती तंत्रज्ञानाविषयी कुठलाही शब्द त्यांनी विचारला तरी तुम्हाला तिथे काही अडचण येणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो काय केलं जातं तुम्हाला परीक्षेमध्ये काही वेळेस मराठी शब्द दिला जातो आणि त्याच्यासाठी इंग्रजी शब्द वापरला जातो खाली पर्यायामध्ये इंग्रजी शब्द दिला जातो तर कधी कधी काय केलं जातं की वरी मराठी शब्द दिला जातो खाली इंग्रजी कधी कधी इंग्रजी मध्ये प्रश्नमध्ये विचारला जातो आणि त्याचं पर्याय उत्तर मराठी त्याला काय म्हणलं जातं म्हणजे उदाहरण कसं समजा इन्फॉर्मेशन दिलं जाईल आणि त्याचा मराठी अर्थ शोध असा किंवा मराठी अर्थ शब्द ओळख असा पण प्रश्न येतो. तर कधी कधी काय केलं जाईल माहिती या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरला जातो असंही पद्धतीने उलट सुलट प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे कसं समजा आता दुसरं काय समजा रोबो उदाहरण बरं का रोबो हा शब्द रोबो आहे हा रोबो जो शब्द आहे तो काय झाला इंग्रजी शब्द झाला बरोबर आहे नाही त्याला मराठी शब्द काय येतो रे रोबो म्हणजे यंत्र मानव काय येतो यंत्र मानव. आता यंत्र मानव यंत्र मानव हा जो शब्द आहे तुम्हाला परीक्षेमध्ये काय दिलं जाईल रोबो शब्द दिलं जाईल त्याच्या ऐवजी खाली पर्यायामध्ये मराठी शब्द दिलं जाईल आणि तो शब्द तुम्हाला ओळखायला सांगितलं जाईल. कधी कधी काय केलं जाईल की हा शब्द दिला जाईल यंत्र मानव या मानव याच्यासाठी इंग्रजी खाली पैकी इंग्रजी शब्द कोणता वापरला जातो त्यावेळेस पर्यायामध्ये रोबो दिलं जाईल त्यावेळेस आपण रोबो दिलं जाईल अशा पद्धतीने तुम्हाला
या माहिती तंत्रज्ञान विषयक प्रश्न असणार आहे. मग आता आपण सरळ काय करूया की माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द आणि त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न पडतात ते आपण काय उदाहरण असं घेऊया. आता बघा पहिलं उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण आहे राधिकाचा मोबाईल बाजारात हरवला. हा प्रश्न आहे. अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी तुम्हाला खाली पर्याय दिले बघावा लागण्यासाठी संगणक दोन आहे दूरध्वनी तिसरा आहे प्रक्षेपक आणि चौथा पर्याय आहे भ्रमणध्वनी. बाकी चार तुम्हाला पर्याय दिले आहे आणि याच्यासाठी आपण उत्तरासाठी ते चार पर्याय दिले जाईल. आता हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे आणि ते काय म्हणलं आहे तर मोबाईलला काय केलं आहे अंडरलाईन केलं आहे रेषा वाढले त्याच्याकडे आणि काय म्हणलंय वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा मराठी पर्यायी शब्द कोणता शब्द वापरला जातो. म्हणजे इथे काय दिलं तुम्हाला प्रश्न राधिकाचा मोबाईल बाजारात हरवला हा प्रश्न दिलाय तुम्हाला. राधिकाचा मोबाईल बाजारात हरवला आणि त्या वाक्यामध्ये जो मोबाईल हा शब्द आहे या मोबाईल शब्दाच्या खाली काय केलंय अंडरलाईन केलं किंवा त्याला अधोरेखित केलेलं आहे आणि खाली विचारलंय की वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणता पर्यायी मराठी शब्द वापरला जातो. म्हणजे मोबाईल हा इंग्रजी शब्द झाला पण या मोबाईलसाठी मराठी शब्द कोणता वापरला जातो बघा खाली पर्याय काय दिले संगणक दूरध्वनी प्रक्षेप आणि भ्रमणध्वनी असे चार पर्याय दिले. मग आता मोबाईल या शब्दासाठी मराठी शब्द कोणता वापरला जातो किंवा मोबाईल हा इंग्रजी शब्द आहे पण त्याचाच मराठी अर्थ काय आहे भ्रमणध्वनी. म्हणजे मोबाईल या इंग्रजी शब्दाला किंवा हा जो आपण वापरतो रोज मोबाईल तो इंग्रजी शब्द झाला पण त्याचा जर मराठी अर्थ पाहायला गेलं तर तो मराठी अर्थ त्याचा होतो भ्रमणध्वनी. म्हणजेच मोबाईलचं मराठी नाव काय आहे भ्रमणध्वनी. म्हणजे इथं पर्याय किती आहे रे चार आणि त्यामुळं या चार पर्यायाला आपल्याला काय करायचं आहे पूर्ण रंगवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न करू शकता. पुन्हा समजा आपण दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा काय प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न असा आहे बघा पुढील पर्याय मधून पुढील पर्यायामधून चुकीची जोडी ओळखा अशा पद्धतीचा आहे. आता पहिली जोडी दिली बरं का पुढील पर्यायामधून चुकीची जोडी ओळखा. आता एक आहे संगणक कॉम्प्युटर दुसरी जोडी आहे कार्यक्रम प्रोजेक्टर तिसरी जोडी आहे संदेश मेसेज आणि इतर चौथी जोडी आहे बघा इंटरनेट. अशा पद्धतीला आता बघा पहिली संगणक काय कम्प्युटर कार्यक्रम प्रोजेक्टर संदेश मेसेज अंतर्जाल इंटरनेट आणि याच्यासाठी इथं
चार पर्याय आपल्याला चार उत्तरासाठी चार गुण दिलेले आहेत त्यामध्ये आता योग्य आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं हा जो प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये काय म्हणलंय की पुढील पर्यायामधून चुकीची जोडी ओळखा आता इथं काय जोडी दिलेली आहे बघा म्हणजे आपल्याला आपण काय पाहतोय की माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी शब्द म्हणजे माहिती तंत्रज्ञानामधील इंग्रजी शब्दाऐवजी त्या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ शोधायचा आहे आणि इथं प्रश्न असाही सुद्धा विचारू शकतो बरं का आता पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय की अन्न एक रेषा अन्न म्हणजे अधोरेखित केलेलं आहे आणि त्याचा मराठी शब्द इथं ओळखा म्हणलंय दुसरा प्रश्न असा पडू शकतो की पुढील पर्यायामधून चुकीची जोडी ओळखा अशा चार जोड्या तुम्हाला दिले जातील आणि त्या चार जोड्यामध्ये काय केलं जाईल समजा एक जोडी चुकी दिलेली जाईल बघा आता बघा संगणक संगणक हा मराठी शब्द आहे आणि त्याचा इंग्रजी शब्द किंवा इंग्रजी अर्थ काय होतो कॉम्प्युटर कॉम्प्युटरलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो संगणक म्हणजे हा म्हणजे पहिली जोडी बरोबर आहे आता दुसरी बघा कार्यक्रम कार्यक्रम प्रोजेक्टर कार्यक्रम प्रोजेक्टर ही जोडी काय आहे चुकीची आहे कार्यक्रम प्रोजेक्टर नाही पुन्हा आपण आणखी पुढे बघणार आहोत तिसरी जोडी बघा संदेश म्हणजेच मेसेज ही सुद्धा जोडी बरोबर आहे आणि चौथी आहे आंतरजाल म्हणजेच इंटरनेट ही सुद्धा जोडी बरोबर आहे पण कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम इथं काय पाहिजे कार्यक्रमासाठी तुझा समजा प्रोग्राम असतो तर त्याची जोडी बरोबर राहिली असते पण इथं काय केलं आहे की कार्यक्रम प्रोजेक्टर कार्यक्रम या शब्दाचा इंग्रजी शब्द काय आला प्रोग्राम आला आणि त्यामुळे इथं काय झालेलं आहे की ही जोडी काय झालेली आहे चुकीची आहे बघा आणि प्रोजेक्टर म्हणजे कार्यक्रम नव्हे आणि त्यामुळे ही या ठिकाणी जोडी चुकलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला इथं जो दुसरा पर्याय आहे तो दुसरा पर्याय इथं पूर्ण आपल्याला काय करायचा आहे इथं पूर्ण रंगवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने सुद्धा प्रश्न करू शकतो बरं का चुकीची जोडी वळखा कधी कधी काय केलं जाईल की बरोबर जोडी वळखा म्हणूनही प्रश्न पडतो या ठिकाणी काय केलं जाईल की तीन जोड्या ह्या चुकीच्या दिल्या जातात आणि एक जोडी त्याच्यामध्ये बरोबर दिली जाते आणि त्यावेळेस असा विचार होतो की खाली किंवा पुढील पर्यायामधून बरोबर जोडी ओळखा असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो त्यामुळे काय करायचं आहे तर काळजीपूर्वक आपला हा प्रश्न वाचून सोडवा लागणार आहे आता काय करूया आपण तिसरं उदाहरण बघूया दोन पाहिलेलं आहे आता तिसरा उदाहरण बघूया तिसरा आता तिसरा बघूया कोणता आहे प्रश्न आता तिसरा आपला उदाहरण आहे बघा गटात गटात न बसणारा शब्द शोधा गटात न बसणारा शब्द शोधा आता त्यातून पहिला आहे बघा वर्तमान दुसरा आहे तंत्रज्ञान तिसरा आहे मेसेज आणि चौथा पर्याय बघा कळ फलक कळ फलक आणि याच्यासाठी चार पर्याय आपला जेणेकरून त्यातला योग्य पर्याय तो पर्याय आपल्याला काय करायचा आहे ओळखायचा आहे बघा आला बघा गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो बघा वर्तमान तंत्रज्ञान मेसेज आणि कळ फलक आहे आता यामध्ये गटात न बसणारा शब्द जो आहे तो कोणता आहे तंत्रज्ञान मेसेज आणि कळ फलक वर्तमान हा जो शब्द आहे तो शब्द इथं काय आहे चुकीचा आहे कारण मला सांगा तंत्रज्ञान असेल मेसेज असेल किंवा कळ फलक असेल हे सर्व कशाशी निगडीत आहे किंवा कशा संदर्भात आहेत हे सगळे कशा संदर्भात आहे तर हे माहिती तंत्रज्ञान विषयक किंवा कॉम्प्युटर किंवा संगणक किंवा इंटरनेट या विषयी तीन शब्द आहेत फक्त हा वर्तमान जो आहे तो वर्तमान शब्द हा
या तीन शब्दाशी निगडीत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी जो आहे तो इथ जो शब्द वर्तमान आहे तो घटकत्व असणारा शब्द वर्तमान आहे आणि त्यामुळे इथ आपल्याला काय करायचं आहे की हा पर्याय ई1 इथ काय करायचा आहे पूर्ण आपल्याला रंगवावा लागणार आहे बघा आता त्याच्या पुढचा एक उदाहरण बघूया चौथा उदाहरण बघूया आपण चौथा उदाहरण बघा तीन झाले आता जो चौथा उदाहरण आहे तो चौथा उदाहरण काय बघा जगातील वैविध्य पूर्ण वैविध्यपूर्ण ज्ञान व माहितीचा खजिना खजिना टिंबर टिंबर डॅश डॅश वर उपलब्ध आहे अशा पद्धतीचा आहे बघा म्हणजे जगातील वैविध्यपूर्ण ज्ञान जे आहे व माहितीचा खजिना टिंबटिंबवर उपलब्ध आहे त्यातला पहिला आहे एक आहे संगणक दोन आहे अंतर्जाल तिसरा जो आहे ब्रह्मध्वनी आणि चौथा जो आहे तो आहे दूरचित्रवाणी हे चार पर्याय बघा प्रश्न काय म्हणतो आपण बघा जगातील वैविध्यपूर्ण ज्ञान व माहितीचा खजिना टिंबटिंबवर उपलब्ध आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत बघा त्यातला पहिला पर्याय आहे संगणक दुसरा पर्याय काय आंतरजाल तिसरा आहे भ्रमण ध्वनी आणि चौथा आहे दूरचित्रवाणी आता या चार पर्यायामधला असा एक शब्द आपल्याला इथल्या चार पर्यायामधला एक पर्याय असा निवडायचा आहे की त्यामुळे काय होणार आहे की वरील जो प्रश्न आहे किंवा वरील जी गाळेजाळ आहे ती पूर्ण होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की असा अशी माहिती की ज्या ठिकाणी आहे की त्यावर सर्वच माहिती आपल्याला उपलब्ध आहे किंवा सर्वच माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे असा एक शब्द आहे या चार पर्यायामधला आणि तो आपल्याला इथे काय करायचा आहे निवडायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो हा पण चौथा प्रश्न आहे तुम्हाला चार प्रकारचे प्रश्न मी इथं उदाहरणासाठी दिलेला आहे पहिला प्रश्न वेगळ्या पद्धतीचा होता दुसऱ्या पद्धतीचा होता तिसरा वेगळाच आहे आणि हा चौथा प्रश्न आता हे तुम्हाला काय दिलेला आहे गाळेजाळीच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे मग मला सांगा जगातील वैविध्यपूर्ण ज्ञान व माहितीचा खजिना कशावर आहे संगणकामध्ये आहे अंतर्जालावर आहे ब्रह्मध्वनीवर आहे की दूरचित्रवाणीवर आहे तर याचा बरोबर पर्याय जो आहे तो येते अंतर्जाल कारण अंतर्जाल या मराठी शब्दाचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो इंटरनेट आता बघा आपण म्हणतो बघा कुठलीही गोष्ट किंवा कसलीही माहिती आपल्याला जर हवी असेल तर आपण काय करतो रे त्या इंटरनेटवर जातो आणि तिथे आपण त्याची माहिती सर्च करून आपण माहिती उपलब्ध करून घेतो आणि त्यामुळं या ठिकाणी जो येणारा योग्य पर्याय आहे तो पर्याय इथे काय आहे अंतर्जाल आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे जो पर्याय दिलेला आहे दुसरा तो दुसऱ्या पर्यायाला इथे आपल्याला काय करायचं आहे असं पूर्ण रंगवावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यावर अशा पद्धतीने उलट सुलट तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात फक्त आपण काय करायचं आहे की यावर प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा आपण प्रश्नात नेमकं काय विचारले चुकीची जोडी विचारली की बरोबर जोडी विचारली समजा मराठी शब्द दिला असेल तर इंग्रजी शब्द विचारला जाईल किंवा प्रश्नामध्ये इंग्रजी शब्द दिला जाईल आणि तुम्हाला पर्यायामध्ये मराठी शब्द दिला जाईल फक्त प्रश्नात त्यांनी तुम्हाला काय विचारलंय हे आधी समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आता यावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर पेज नंबर जो 74 आहे तो 74 पेज
नंबर होईल सर्व जी माहिती आहे माहिती तंत्रज्ञान विषयी ती सगळी तुम्ही काय करायचं आहे पाठ करायचं आहे आणि ते पाठ झाल्यानंतर मी तुम्हाला त्याच्यावरचा कुठलाही प्रश्न जर विचारला तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवता येईल तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला उपघटक आहे 3.5 माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द जे आहे तो इथं आपण पाहिलेला आहे आता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर मी काय करायचं की त्यावर जो आपला सराव प्रश्न संच आहे 3.5 तो संपूर्ण सोडवा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा धन्यवाद.